आरक्षणाच्या स्थितीमुळेच ब्राह्मण समाजातील मुलं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि स्थायिक होत आहेत. पुण्याच्या महापौर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या कुशाग्र बुद्धिमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसंच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असल्याचंही त्यावेळी यावेळी म्हणाल्या. त्या नाशिकमध्ये चित्पावन ब्राह्मण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. आपण बघतोय की पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की आरक्षणाच्या स्थितीमुळेच ब्राह्मण समाजातील मुलं ही परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत, त्यामुळे अशा गुणवत्तेच्या लोकांना पुन्हा मायदेशी आणणं हे गरजेचं आहे. आपले रिपोर्टर अभिजित पाटील आता आपल्या बरोबर आहेत. अभिजित, मुक्ता टिळक यांनी जे वक्तव्य केलं आहे, वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, प्रश्न दोन आहेत. एक म्हणजे मुक्ता टिळक आता ज्या पदावर आहेत त्या पदावरून अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे उचित आहे का, आणि दुसरं म्हणजे नेमकं आत्ताच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी का केलं? अगदी खरेच वाज. खरं तर या अशा प्रकारच्या वक्तव्याची गरज नसताना देखील एक वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न मुक्ता टिळक यांनी केलेला आहे. पुण्याच्या त्या महापौर आहेत. पुण्यामध्ये नाशिकची ज्या पद्धतीने परिस्थिती पलटली आहे त्यासारखी परिस्थिती राबवण्यासाठी त्यांनी खरं तर काल त्यांचा नाशिकमध्ये दौरा होता. चिल्ड्रन ट्रॅफिक पार्ट जे आहे नाशिकमधलं, तसंच चिल्ड्रन ट्रॅफिक पार्ट त्यांना पुण्यामध्ये साकारायचं होतं, म्हणून त्यांनी नाशिकची दौरा काढला. तर नाशिकमधली ही पाहणी केली त्या ट्रॅफिक गार्डनची, आणि त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय की भारतामध्ये अशा प्रकारे शिक्षणाच्या आरक्षणासंदर्भातले जे काही मुद्दे उपस्थित झाले, जो तो आरक्षण मागतोय त्या आरक्षणामुळेच ब्राह्मण समाजावरती अन्याय होतोय आणि म्हणून त्यांना बाहेर जाऊन ते शिक्षण घ्यावं लागतंय. कुठेतरी हे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करण्या यामुळे वादाला तोंड त्यांनी फोडलं आहे. आणि महापौर पदाच्या महापौर पदावर असताना अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो खरं, याचा त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. अगदी बरोबर आहे अभिजित, पण एक मुद्दा असाही आहे की मी जे तुला विचारलं की आत्ताच अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यामागचं कारण काय असू शकतं, तर मुळामध्ये कुठेतरी ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं अशा पद्धतीचा काही सूर याच्यातनं येऊ शकतो बाहेर? अगदी खरं आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेले मोर्चे असतील किंवा इतर समाजाच्या माध्यमातून देखील आरक्षण च्या संदर्भातले जे काही मोर्चे आहेत, त्याच दरम्यान आरक्षणासंदर्भात त्यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला देखील आरक्षणाची गरज आहे का असं भाकीत करणारच खरं तर हे वक्तव्य म्हणता येईल. आणि त्यामुळे या आरक्षणामुळे किती नुकसान होतं आहे ओपन कॅटेगरीच्या लोकांना, त्यातही खास करून ब्राह्मण समाजाच्या लोकांना, आणि म्हणूनच की काय त्यांना आरक्षण असल्यामुळे बाहेर परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं लागतंय असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेले, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की कुठेतरी ब्राह्मण समाजाला देखील आरक्षणाची गरज आहे अशा प्रकारचा वाद त्यांनी या ठिकाणी निर्माण केलाय. अगदी बरोबर आहे अभिजित, तू दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद. आपल्या बरोबर आत्ता फोन लाईनवरनं पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक आहेत. मुक्ताताई, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र वनमध्ये. मुक्ताताई, तुम्ही जे वक्तव्य केलं आहे नेमकं यामागचं हे वक्तव्य करण्यामागचं तुमचं काय उद्देश आहे आणि आत्ताच्याच परिस्थितीमध्ये हे वक्तव्य का केलं गेलं आहे? सर्वात प्रथम म्हणजे मी जे काही माझ्या भाषणामध्ये ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमामध्ये बोलले त्याचा विपर्यास हा खूप विचित्रपणे केला गेलेला आहे. आरक्षणाला माझा किंवा माझ्या म्हणजे तो विषय माझ्या पक्षावरती नेला, माझ्या पक्षाचा कुठलाही विरोध नाही. माझं म्हणणं असं होतं जी आपली मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत त्यांना पुन्हा भारतामध्ये येण्याच्या साठी म्हणून या ठिकाणी अधिक चांगल्या नोकरी व्यवसाय उद्योगाच्या अशा ज्या सोयी किंवा ज्या पूरक व्यवस्था आहेत त्या निर्माण करण्यामध्ये आपण गेल्या 60 वर्षामध्ये अपयशी ठरलेलो आहोत आणि ते करण्याची जबाबदारी फक्त सरकार नाही तर समाजाची सुद्धा आहे. अगदी बरोबर आहे मुक्ताताई, तुम्ही याचं स्पष्टीकरण देताय, पण एक प्रश्न असा आहे की मुक्ताताई आता तुम्ही ज्या पदावर आहात या पदावरनं अशा पद्धतीचं वक्तव्य झाल्यानंतर त्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा त्याचे जे सूर आहेत त्याचे जे काही अँगल आहेत हे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उमाटणार आहेत याची कुठेतरी तुम्हाला निश्चित? मुळात म्हणजे मी ब्राह्मण समाज असं म्हटलंच नाही, मी ओपन क्लास असा विषय बोललेली आहे.
त्यामुळे एखादा कुठला विशिष्ट समाज धरून नाही मी बोललेली. अच्छा, म्हणजे तुम्हाला फक्त ब्राह्मण समाज असं न म्हणता जी मुलं ओपन समाजातली आहेत की ज्यांना आरक्षणामुळे इथे संधी मिळत नाही आणि ती बाहेर जात आहेत असं आशयाचं तुम्हाला काही बोलायचंय? तोच विपर्यास होतोय. ओपन क्लास मधल्या विद्यार्थी परदेशामध्ये गेलेले आहेत किंवा ओव्हरऑल जे विद्यार्थी परदेशामध्ये गेलेले आहेत त्यांना या देशामध्ये पूरक संधी मिळाल्या पाहिजेत असं, आणि त्या पूरक संधी निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती फक्त सरकारची नाही तर ती सर्व समाजाची सुद्धा आहे. मग समाज म्हटला की सगळे जण येतात त्याच्यामध्ये, त्यात काय फक्त ब्राह्मणच येतो का किंवा आरक्षित समाज येतो असं नाही, समाज म्हणजे सगळा समाज आला त्याच्यामध्ये. पण मग मुक्ताताई, अशा पद्धतीची पूरक संधी जी तुम्ही म्हणताय ती आरक्षणामध्ये मिळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? मी असं म्हटलेलंच नाहीये ना, मी तेच तुम्हाला सांगते. विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत येऊन काम करण्याच्या संदर्भामधल्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मुक्ताताई, एक प्रश्न असा विचार असं वाटतो की हे वक्तव्य आत्ताच का तुम्ही केलं? त्याचा काही इथे हे भाषण हे आत्ताच का केलं म्हणजे काय त्याच्यामध्ये काही असं पर्टिक्युलर हे नसतं. नाही, पर्टिक्युलर म्हणजे तुमच्या प्रश्नाचा रोख कळला नाही. मुळामध्ये असं आहे की याच्यामध्ये कार्यक्रम माझ्या समाजाचा होता म्हणून मी फक्त समाजाबद्दल बोललेली नाहीये. तुम्ही त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग पण बघू शकता. नाही, म्हणजे असं तर नाही ना की आता पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून कुठेतरी याच्यामध्ये माझ्या पक्षाचा कुठेही काहीही संबंध नाही. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की या संधी आपण उपलब्ध करून देणं हे अत्यंत आवश्यक आहे, मग त्यामध्ये सरकार आलं समाजाला. पण मग मुक्ताताई, आरक्षणाबद्दल तुमचं मत काय आहे किंवा अजूनही काही समाज आरक्षण? मी पहिल्यांदाच सांगितलंय की आरक्षणाच्या विरोधामध्ये मी नाही. मी पहिल्यांदाच मगाशीच सांगितलंय हा विषय. मुक्ताताई, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय की आरक्षणाच्या स्थितीमुळे ब्राह्मण समाजातील मुलं ही परदेशात शिक्षण घेत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांनी केलेलं आहे. एक वादग्रस्त वक्तव्य म्हणून याच्यावर पुढच्या काळामध्ये अनेक प्रतिक्रिया या उमटणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कुशाग्र बुद्धिमत्तेला पुन्हा मायदेशी परत आणण्याची गरज आहे, त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज आहे. नाशिकमधल्या चित्पावन ब्राह्मण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आरक्षणाच्या स्थितीमुळेच ब्राह्मण समाजातील मुलं ही परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत.